आज आपण एक झणझणीत असे वाटणाची रेसिपी बघणार आहोत. मटण चिकन खेकडा बनवण्यासाठी हे अत्यंत टेस्टी अशी वाटणाची रेसिपी आहे. ह्यामध्ये आपण लसूण, खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे, आलं, सुक्या मिरच्या, हिरवी मिरची, त्याचप्रमाणे कांदा भाजलेला, अगदी थोडंसं तेल टाकून कांदा इथे भाजून घेतला आहे. हे सर्व एकत्र करायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये. त्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, कोथिंबीर देठीसकटच घ्यायची आहे, त्यामुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या ह्या वाटणाला येतो. हे चांगलं वाटून घ्यायचं आहे. जर पाण्याची आवश्यकता लागली तर अगदी थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. जर पाणी न टाकता वाटलं जात असेल तर तसंच वाटून घ्यायचं. हे बघा, असं थिक असं हे वाटण बनून तयार होतं. खेकडा म्हणा किंवा मटण चिकन किंवा गोळीचं मच्छी असं त्याचा रस्सा करण्यासाठी हे अत्यंत टेस्टी असं वाटण आहे. हे वाटण आता मी तुम्हाला मटण बनवून दाखवते. कांद्याबरोबर हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये सुके मसाले टाकायचे आणि तेसुद्धा छान परतून घेऊन त्यावर मटण टाकून घ्यायचं आहे आणि मटण छान असं शिजवून घ्यायचं आहे. मटण चिकनची डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सोप्या पद्धतीने झटपट आणि चविष्ट असे हे वाटणाचा प्रकार तुम्ही बनवून बघा आणि आपले मटण देखील छान तरीदार बनवून तयार झाले आहे. तुम्ही देखील वाटण बनवा आणि असाच आस्वाद घ्या. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय बाय.